पीबीएन 7 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पौर्णिमा लोकरे, मी दीपाली सोनकवडे। पाहूया त्यांच्या ठळक घडामोडी। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात वेगवान घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा म्हणून दिनांक 17 सप्टेंबर ते 3 डिसेंबर 2021 पर्यंत राज्यभर दिव्यांग स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेला परभणीतही सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी दिव्यांग समूह राजकीय आरक्षण समितीचे समन्वयक रावसाहेब धरणे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात झाली। जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री यांना स्वाक्षरीचे निवेदन देण्यात येणार आहे। परभणी शहरातील जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम येथील रहिवासी कुमारी वैष्णवी रामेश्वर पारते यांच्या घरी गणपतीची सुंदर अशी आरास केलेली आहे। त्यानिमित्त आकर्षक देखावाही साकारण्यात आला आहे। मानवत पोलिसांनी 19 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता पेठ मोहल्ला येथील त्रिमूर्ती गणेश मित्रमंडळाच्या पाठीमागे पैशाने पत्त्यांवर तिरट नावाचा जुगार सार्वजनिक ठिकाणी खेळत असताना कारवाई करत जुगारांचे साहित्य व रुपये 5000 रुपये जप्त केले आहेत। या कारवाईत 6 जुगारांना ताब्यात घेण्यात आले आहे। परभणी शहरातील माधवनगरी येथील सौ संगीता कीर्तनकार यांच्या घरी बाप्पांची सुंदर अशी आरास तयार करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात रविवारी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत। परभणी जिल्ह्यात एकूण 13 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सोमवारी 1013 रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। परभणी शहरातील पाथरी रोड परिसरातील रहिवासी श्री अमोल माने यांच्या घरी गणपतीची सुंदर आरास केली आहे। त्यानिमित्त आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे। आणि आता पाहूयात बातमीपत्र विस्ताराने। वसमत येथे शासकीय विश्रामगृहात आज रविवारी समाजवादी पार्टीची बैठक संपन्न झाली। येणाऱ्या नगर परिषद निवडणुकी संदर्भात तालुकाध्यक्ष मोहम्मद मुबीन मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली। या बैठकीत नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश व त्यांना पद देण्यात आले। महिला तालुकाध्यक्षपदी अनिता उमेशराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली। ग्रामपंचायत सदस्य वंदना चव्हाण यांची समाजवादी महिला प्रमुख महासचिवपदी, तर शुभा गोपीचंद यांची टेंभुर्णी सर्कल प्रमुखपदी व अविनाश चव्हाण यांची सर्कल प्रमुख व मोहम्मद खान यांची ऑटो युनियन अध्यक्षपदी निवड करण्यात आली। परभणी शहरातील देशमुख हॉटेल परिसरातील कुमारी वैष्णवी जोशी यांच्या घरी बाप्पांची सुंदर अशी आरास तयार करण्यात आली आहे। मागील 10 दिवसापासून कोरोनाचे नियम पाळत सुरू असलेल्या गणेश उत्सवाची आज सांगता झाली असून रविवारी कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करत गणेश उत्सव संपला। गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडले। परभणी महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती। परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये यासाठी 60x60 या आकाराचा एक हौद तयार करण्यात आला होता। तसेच परभणी शहरातून गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी 35 टेम्पो लावण्यात आले होते। पोलिसांनी सुद्धा या निमित्त चोख बंदोबस्त तैनात केला होता।
परभणी शहरातील कोमटी गल्ली परिसरातील रहिवासी सौ रूपाली गुंडाळे यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करून आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे। वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एक गाव एक गणपती संकल्पना असलेले गाव गावातील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या वतीने रविवारी भव्य शेतकरी मेळावा व शेतकऱ्यांचे कैवारी हवामान अभ्यासक पंजाब डंख पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। हवामान तज्ञ पंजाब डंख यांची फेटा बांधून बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीच्या वेळी ढोल ताशे फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर त्यांचा भव्य असा नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतचे माजी सभापती तसेच कुरुंदा नगरीचे सरपंच राजू पाटील इंगोले, गिरगाव सरपंच देवीदास कराळे, युवा सैनिक संकेत इंगोले, बालाजी मानकरी, दत्तराव इंगोले, बाबूराव शेवाळकर, अमोल मानकरी, गोविंद दळवी, अतुल लोंढे आदींची उपस्थिती होती। आज रविवारी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, वसमतचे आमदार राजू भुया नवघरे, आमदार बाबाजानी दुर्रानी, हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांच्या उपस्थितीत वसमतचे मुलुक मैदानी तौफ मौलाना मंजूर अहमद यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्या प्रसंगी वसमतचे नगरसेवक मुजीब पठाण, रशीद जानी मिया, अमजद सिद्दीकी, अब्दुल सत्तार आदींनी मौलाना मंजूर अहमद यांचा सत्कार केला। आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।